नांदेड जिल्ह्यात मुदखेड येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्न असलेल्या जिल्हा व तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. येलदरी तालुका जिंतूर येथील पत्रकार प्रवीण मोळी व प्रशांत मोळी यांच्या घरावर पेट्रोल टाकून त्यांच्या सर्व कुटुंबियाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न काही मंडळीकडून केला गेला. पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्न असलेल्या जिल्हा व तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकारांच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. हल्ला होण्याचे प्रकार काही आताचे नाही आहेत, अनेक वर्षापासून पत्रकारांवर हल्ले होत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना गणले जाते, परंतु शासन गंभीर हे प्रकरण घेत नाही आहे. कोणतंही शासन असो, त्यांनी पत्रकारांच्या भूमिकेबद्दल मागणीबद्दल दखल घेतली पाहिजे आणि पत्रकारांना संरक्षण दिले पाहिजे, जेणेकरून हे जे समाजामधील विघातक कृत्य करणारे जे लोक आहेत किंवा पत्र. यावेळी पत्रकार संघाचे संजय कोलते, मनोज कमटे, रुखमाजी शिंदे, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद मस्के, शेख जब्बार, शेख शमशुद्दीन, शेख इमाम साहब, शेख इरफान, वसीम यांच्यासह अन्य पत्रकारांची उपस्थिती.